नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्याच्या वतीने श्री कुणालदादा दिनकर सेठ पाटील शुक्रवार 5 आणि शनिवार 6 रोजी शिद्धवाटप कार्डाच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। 5 जुलै रोजी पाटील फाउंडेशनतर्फे नेताजी नगर पिसवळी कल्याणपूर्व येथील फाउंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयात, तसेच शनिवार 6 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळात उल्हासनगर विभागातील कार्ड बदलून मिळतील। जनसंपर्क मुख्यालय, काकासा ढाबा, विजय पाटील नगर येथील नागरिकांनाही शिद्धवाटप कार्ड बदलून किंवा नूतनीकरण करून देण्यात येईल। कल्याण विभागाचे कामात नेतिवली, कचोरे, लोकग्राम, पिसवली, चेतना हायस्कूल परिसर, टाटा पॉवर, समता नगर, गोळवली, नेताजी नगर, मल्हार नगर, PNT कॉलनी, नांदिवली, पंचानंद, माणगाव, भोपर, दावडी, घारिवली, काटाई, निळजे, घेसर, हेदुटणे, कोळे, उसरघर, संदप, सोनारपाडा, देशमुख होम्स आणि शिद्धवाटप कार्यालय परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेण्यात येईल। उल्हासनगर विभागासाठी आळेवली, ढोकळी, द्वारली, भाल, वसार, मनेरे, नेवाळी, मांगरूळ, आशेळे, ओंबारली शिद्धवाटप कार्यालयाशी संबंधित परिसर येथील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे। या कार्यक्रमात नवीन रेशन कार्ड नोंदणी, नाव कमी करणे, रेशन कार्ड संबंधित समस्याचे यावेळी निराकरण करण्यात येईल। या कार्यक्रमात शिद्धवाटप अधिकारी एकनाथ पवार, धरमसिंग बहुरे, रविकिरण बापट, सुधीर फडके, रवींद्र राठोड, अमोल गरकर, प्रदीप पाटील, संजय फेरे, शिवाजी देशमुख या अधिकाऱ्यांचे, तर फाउंडेशनतर्फे नगरसेवक पांडुरंग चौहान, उपसरपंच नकुल भोईर, उद्योगपती अनिलदादा पाटील, सचिन माने, कदम काक यांचे मोलाचे सहाय्य लाभणार आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। यांच्यातर्फे आता मी दोन शब्द बोलतो आहे। कुणाल फाउंडेशन यांच्या वतीने हा जो शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे रेशनिंग कार्ड संदर्भात, तो एकदम स्तुत्य उपक्रम असं त्यांनी घेतलेला आहे हाती। आणि असे त्यांनी उपक्रम कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरसाठी पण असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये। नागरिकांसाठी खूपच चांगली बाब आहे। तर कल्याण कार्यालयातर्फे आणि शिरवाटप अधिकारी आमच्या अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। जो राशन कार्ड का यहाँ पर कार्यक्रम चल रहा है और कल्याण में जाने के लिए हम लोगों को एक घंटा या डेढ़ घंटा और सॉरी एक महीना या डेढ़ महीना भागदौड़ करना पड़ता है, इसीलिए उन्होंने ये कार्यक्रम आयोजित किया। बहुत अच्छे के लिए किया श्री कुणाल पाटिल ने। ये कार्यक्रम हम लोगों के लिए बहुत अच्छाई के लिए किया है, इसीलिए हम लोग यहाँ पर मयुरी दत्ता जाधव या वॉर्ड क्रमांकाचे नागपूर नगरसेवक, 108 मधील नगरसेवक हे आमचे कुणाल दिनकर शेठ पाटील। हे म्हणजे आम्हाला रेशनिंगसाठी खूप फायदा आहे हा। आम्हाला कल्याणला जावं 1 महिना लागत, त्यासाठी म्हणजे आम्हाला 1 दिवसात हे होत आहे, त्यांचे मी खूप आभारी आहे। शिरावाटप म्हणजेच रेशनिंग कार्ड नवीन बनवून मिळतील आणि जे नावं अजून टाकायची असतील रेशनिंग कार्डमध्ये ते देखील इथे उपलब्ध करून मिळतील त्या फाउंडेशनच्या माध्यमातून। आज तुम्ही पाहतच असाल, नागरिकांना नवीन रेशन कार्ड बनवायचं असेल फार त्रास सहन करावा लागतो, तो त्रास न होता आणि झाला नाही पाहिजे त्या हेतूने आमच्या फाउंडेशनच्या सदस्यांनी सर्व आज हा जो शिबिर राबवण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्याला चांगल्यापणे प्रतिसाद देखील 200 देखील फॉर्म आतापर्यंत वाटप झालेले आहेत तुम्ही पाहताय। आणि नागरिक सर्व, पाऊस एवढा जोरदार पडतो आहे तरी देखील नागरिकांना जे गरज आहे आज, आणि खास करून आमचा हेतू असा आहे की आज शासनाच्या ज्या योजना नागरिकांना माहिती नसतील त्या देखील या रेशनिंग कार्ड मध्ये नाव आल्यानंतर आज या ज्या योजना असतात त्याचा देखील आपण लाभ घेऊ शकतो। म्हणजेच आज रेशनिंग कार्डमध्ये नाव जर आपलं आलं तर आपण आज फॅमिलीचं, कुटुंबाचं एक सदस्य म्हणून या शासनाचं सदस्य म्हणून असं बोललं तरी कमी कुठे वाटणार नाही। आणि त्या माध्यमातून रेशनिंग कार्डचा जो वापर झाला पाहिजे योग्यरीते त्याच्यामुळे आमच्या या पूर्ण फाउंडेशनच्या सदस्यांनी आज हा शिबिर राबवलेला आहे। आणि खास करून तुम्हाला सांगावं असं वाटेल की कल्याणला आम्हाला रेशनिंग कार्ड बनवायला जावं लागतो, तर आज कल्याणला न जाता आमच्या या कार्यालयामध्ये उपलब्ध सर्व अधिकारी
वर्ग, आमचे सर्व म्हणजे मित्रमंडळी यांच्या सहकार्यांनी, सर्वांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल देखील आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो पूर्ण टीमच्या माध्यमातून. तर या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.